नमस्कार। गेले वर्षभर आपण या कोविडच्या संकटाशी सामना करतोय। 2020 साल संपलं, 2021 ही संपत आलं, पण अजूनही आपले सगळे सण उत्सव बंद आहेत। सगळी कीर्तन प्रवचन व्याख्यानही बंद आहेत। मग अशा वेळेला आपण कीर्तनाचा आस्वाद घ्यावा कसा? आपण कीर्तन पाहावं कुठं? याला सुंदरसे एक उत्तर आहे, ते म्हणजे वयम ॲप। भारतीयांनी भारतीयांसाठी निर्माण केलेला हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म येत्या गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये आपण या माध्यमाद्वारे एका कीर्तन मालेचा आस्वाद घेऊया। हे ॲप आपण सर्वांनी डाउनलोड करूया, लॉग इन करूया आणि आत्मनिर्भर डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करूया। नमस्कार। नमस्कार, मी कीर्तनकार वासुदेव गोवा भुरसे बोलतो आहे। या भीषण कोविड काळात सर्वच कलागुणांच्या आविष्कारांना आणि आनंदाला अनेक प्रकारची बंधनं आलेली आहेत। यासाठी आत्मनिर्भर भारत होण्यासाठी भारतीयांनी भारतीयांसाठी वयम हे प्लॅटफॉर्म आपणासाठी आणलेलं आहे। या गणेशोत्सव काळामध्ये या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला 10 दिवस कीर्तनाचा आनंद घेता येणार आहे। तर आपण हे वयम ॲप डाउनलोड करा, लॉग इन करा आणि आपण त्याचा आनंद घ्या। धन्यवाद। मंगलमूर्ती मोरया। मंडळी नमस्कार। या कोविडच्या संकटाशी लढतच आपण 2020 मधून 2021 मध्ये आलोय। आपले सण उत्सव आणि कीर्तन सगळ्यांवर बंधनं, कीर्तन ऐकावं तरी कसं, कीर्तनाचा आनंद घ्यावा तरी कसा, याचं उत्तर आहे वयम ॲप। भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेला प्लॅटफॉर्म घेऊन आपण येतोय डिजिटल कीर्तन महोत्सव। गणपतीच्या 10 दिवसात लाईव्ह कीर्तनाचा आपण अवश्य लाभ घ्यायचा आहे, घरामध्ये बसूनच लाभ घ्यायचा आहे, पण तो कसा, तर वयम ॲपवर नक्की डाउनलोड करा, लॉग इन करा आणि आत्मनिर्भर डिजिटल भारताच्या दिशेला वाटचाल सुरू करा। कारण मी पण तेच करणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, वयम ॲप हे ॲप आपण जरूर डाउनलोड करा आणि कीर्तनाचा आनंद घर बसल्या घ्या। श्रीराम। नमस्कार, मी अध्यक्ष जय सुनील पंडित, आपट्याघाट आनंदपुरून मंडळ। यावेळेस सर्वजणच डिजिटल गणेशोत्सव साजरा करणार आहेत। आम्ही सुद्धा वयम ग्रुपच्या माध्यमातून यावेळेस डिजिटल गणेशोत्सवाकडे भार देणार आहे। आपण सर्व मंडळांनी सुद्धा डिजिटल गणेशोत्सवाकडे वळून यावेळेसचा उत्सव डिजिटल रूपात जोरदार करावा, नम्र अशी विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी पियुष शहा, सायनाथ मंडळ ट्रस्टचा कार्यकर्ता बोलतो। यंदाच्या वर्षी सायनाथ मंडळ ट्रस्ट डिजिटल होते। मी पुण्यातील सर्व गणपती मंडळांना विनंती करतो, एक आव्हान करतो की आपणही डिजिटल व्हा आणि आपला बाप्पा ग्लोबल करूयात। धन्यवाद। नमस्कार, मी किरण सोनीवाल, वीर शिवराज मंडळ गुरुवारपेठ अध्यक्ष। यंदाच्या वर्षी आमचं मंडळ डिजिटल स्वरूपात आपल्यासमोर येत आहे। माझी पुण्यातील सर्व गणेश मंडळांना विनंती आहे की आपणही सर्वांनी डिजिटल व्हा व या प्लॅटफॉर्मवरती या।